आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शिवाजी महाराज समाधी महात्मा फुले यांनी नव्हे तर लोकमान्य टिळकांनी शोधली असा दावा केला होता. त्याविरोधात आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात आलं. फुले शाहू आंबेडकर प्रेमींनी एकत्र येत मोहन भागवत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केलाय. बहुजनाचा इतिहासाला मोडतोड करून प्रस्तुत करण्याच्या कुटिलवादी हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. जाती जातीत भांडण लावण्याचा हा डाव असून समाजात तंटे लावण्याचं काम मोहन भागवत करत असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान महात्मा फुले यांचे फोटो हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. हा सर बोला. मी इंजिनियर वासुदेव चौधरी, मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेदार भटक्या विमुक्त म्हणजे सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा. काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आहे, महात्मा फुलेंनी शिवजयंती प्रथम सुरुवात केली, प्रथम पोवाडा लिहिला, एवढंच नाही तर या महापुरुषांनी या समाजासाठी जे काही केलं तो इतिहास पुसून टाकावे की काय, अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे. त्याला आमचा संपूर्ण विरोध आहे, आमच्या समितीचा विरोध आहे. आम्ही जर या संदर्भामध्ये यांनी माफी मागितली नाही त्यांनी केलेल्या विधानाची, त्याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, काय वाटेल ते आमचं झालं तरी चालेल, पण याच्यापासून आम्ही तुझभरही मागे हटणार नाही. कारण हा जर इतिहास आम्ही असाच चालू ठेवला तर पुढची पिढी सुद्धा या इतिहासाला फॉलो करेल आणि मूळ इतिहास तसाच दबून राहील, लपून राहील. आणि म्हणून आमची आग्रहाची नम्र विनंती आहे मोहनरावांना या संदर्भामध्ये माफी मागून आता जो महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू झालेला आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. मी इंजिनियर वासुदेवराव चौधरी, मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेदार भटक्या विमुक्त सकल ओबीसी समाज अमरावती जिल्हा.